शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. आज सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर, तब्बल 19 जण कोरोनाबाधित. आज सांगली जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असून तब्बल 19 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यात शिराळा तालुक्यातील 14 लोक आहेत, मंदूर येथील 13 व सोनवडे येथील एकाच कोरोनाची लागण झाली आहे. तासगाव तालुक्यातील पेड व वायफळे या गावातले 2, कवठेमंगळ तालुक्यातील कदमवाडी येथील, खानापूर तालुक्यातील विटा येथील 1 व वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील 1 असे एकूण 19 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा 167 वर पोहोचला आहे. यातल्या ॲक्टिव्ह केसेस 68 इतके आहेत, तर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 92 इतकी असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.